बघा आता हिने नवीनच काय चालू केले हा बघा, खुर्चीवर बसून पोळ्या कोणी करतं का? म्हणजे परक्यात चपा द्या, आमच्यात पोळ्या म्हणतात. आता बघा या आता काय कसं काय करावं काय, नवीनच पद्धत चालू. काय झाले आज खूप पाय दुखतायत माझे, काम जेवढं झाले माझं. काय संध्या, खरंच वेगळीच तू स्टाईल केली आता पोळ्या करायची बाबा खरंच. मी तर आमच्या घराण्यात पहिल्यांदाच असं बघितलंय की खुर्चीवर बसून चपात्या करताय. वा 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 वा, बेस्ट. तर कमेंट करून सांगा की कुणी असं पोळ्या करतात का, चपात्या करतात का? आज चतुर्थी प्रमाणे आज कोबीची भाजी थोडस वेगळा घेतला. आणि कोबीची भाजी का दर चतुर्थीला? पहिल्यापासून आम्हाला मला कोबी आवडतो, चतुर्थीलाच फक्त बस. आवडतो मान्य, पण तशी सवय नाही ठेवायची. जाऊ दे ना, आता काय करावं काय काय काय, वरण फळ पण करतात. आणून ठेवायचं ना, तरी पण आमच्याकडे कोबी हा स्टॉक मध्ये असतो. कोबीने कसं जेवण पण छान जात, कोबी मला पण आवडतो. कोबी भाताबरोबर पण खाता येतो. आणि शेजारी आमचं प्रदीप भोले लग्न आहे, त्यामुळं गाणी चालले तिथं. उद्या लग्न आहे त्याचं. आवाज येत असेल. चला बाय. आणि आता काय करायचं आता आपल्याला? अजून वरण टाकायचंय, शेवग्याचं वरण. इथं शेवगा केला, हे केलं आणि खीर कांदा आणि भात वरण. कोबीची भाजी, बटाट्याची भाजी, वा वा, पोळ्या. बस बस बस, मग दुखणार नाही तर काय? हो, खुर्ची आहे ना तुला बसायला. साहेबांना तिकडे मग तिचा स्वयंपाक चाललेला आहे, तिचा उपास आहे. चाळीस वर्ष तर झालं रंगोली. मस्त वाटत पण रंगोली तर माहिती मिळते आणि खूप छान आहे रंगोली बघायला. अरे असं ना की असं टीव्हीला हात लावत लागतोच. हा, रंगोली झाली की आपोआप तिथं बसतो माणूस. मी तर एक तासभर काही काम करत नाही, रंगोली बघत बसते निवांत. आमच्या मुलींना नाही आवडत, पोरींना नाही आवडत, पण पोरी पण आता पाहतात. हा, पाहतात ते आपण, कारण आम्ही टी व्ही बंद नाही करून देत. रंगोली झाल्याशिवाय मी त्यांना दुसरं चॅनल लावूनच देत नाही रविवारचं. रंगोली झाली की मग तुम्हाला काय बघायचं ते बघा. त्यांची काय आता नवीन गाणी, नवीन हे आपलं काय, जुनी जुनी गाणी मस्त असतात. सोनं जुनी गाणी पाहायला खूप छान वाटते. तुम्ही पण बघत जा, कोण बघत नसेल तर तुम्ही पण बघत जावा. रंगोली खूप छान आहे. बाय. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके, संडे आहे आज आणि आज आमच्याकडे आहे बेल, आमरस, पोळी, भात, कुरडई म्हणजे माझं जीव की प्राण, आणि पापड. कुरडई तर आमरस असल्यावर, आंब्याचा रस असल्यावर तर लागतेच. तर आम्ही तयारी पण नाही, आज सकाळपासून नाश्ता पण नाही केला आम्ही. आता वाजले 12:15, आंघोळ पण नाही आहे. आता दिदीची आंघोळ झाली म्हणजे चालली आहे. आणि ऐकू आलं का? आणि मस्त आज दिवस चालला आहे, संडे. तर दिदी आणि मध्येच कट झाला, तर मला काय माहिती कुठं मी कट झाले. आणि मम्मीचा व्हिडिओ कॉल होता त्यामुळं कट झाले. आणि गरम जेवढं होतं ना किचनमध्ये, बापरे खूप गरम होतं. आता ही जी आंघोळ झाली आता ती करते
देवपूजा आणि आज देवपूजा आमची किती लेट आहे. हा ना, आता 12:30 वाजलेत. आणि इकडे आहे दीदी. हॅलो हॅलो. आणि चलो आता मी जाते फटाफट. आम्ही वांग भाजलेले दाखवलं तू? नाही दाखवायचे अजून. काय वांग का भाजले? कारण दोन वांगी होती, ते आम्हाला संपवायचे. हा ना, नाहीतर मग परत उद्याच नाहीच राहू शकत ते वांग. वांग्याचं भरीत आमरस आंब्याचा रस. वियर्ड आंब्याचा रस वियर्ड कॉम्बिनेशन आहे, पण आम्ही चालून घेऊ. आमच्याकडे सगळं चालतात. काय करणार, फ्रीज नाही तर भाजीच. मग परत वांगी तर खराबच होईल. आणि थोडेसेच एकदम मी तुम्हाला दाखवते इथं बघा, एकदम थोडेसे काय ते 2-3 घास संपू जाईल. मी आता कणिक मळली मस्तपैकी मऊ मऊ आणि मस्त दोन्ही पण धिडका उघड्या केल्यात, कारण की दूर मी असं रोज घरात फिरवते. हा आता चला मी आंघोळीला जाते. खूप म्हणजे खूप गरम झाले मला. आणि एक दाखवते मी, आम्ही ठेवलेत मस्तपैकी आंबे पाण्यात आणि मस्त गार गार माठ्यातल्या पाण्यात ठेवलेत. रस करायच्या आधी एक तास आंबे पाण्यात ठेवतात, त्यामुळे ठेवलेत. दिदीने दूर केला तर मला धसका लागला. पण चलो आता मी जाते आंघोळीला. मस्त वास यार, सगळ्या घरात सुटलंय. ये आंब्याचा रस, पहिला रस ते पण मम्मी पप्पाशिवाय आम्ही करणार आहे. आता जुगाड कसा करतो आम्ही ते बघायला विसरू नका. पुढं कंटिन्यू करा लॉग. आणि बाय दीदी, घेईल काय करायचं ते. आम्ही आता करतोय आंब्याचा रस फर्स्ट टाइम आणि तिला भाजले आहे. आता मी करते पण व्हिडिओ घेते मी आत्ता सध्या. आणि काय म्हणायचं तुम्हाला, आम्ही फर्स्ट टाइम आंब्याचा रस करतोय. पप्पाच करतात आमचे. आणि आम्ही दुधातला नाही करत कधी, पाण्यातलाच करतो, कारण की आम्हाला पाण्यातलाच आवडतो. आणि आणायचंय का? आणावं लागेल थोडस का? आपण दुधाचा नाहीच करत अगं, करायचंय दुधाचा नाही, पाण्यातच करायचंय. आणि मस्त आता आता आंबा आहे ना, एक तास भिजत ठेवला होता आम्ही आणि छान तयार झालेला आपल्या रसासाठी. मस्त आता हीट जाण्यासाठी. हा आणि भाजलंय आता. आम्ही हे बर्फाचं पाणी ठेवायला शेजारी दिलं होतं, कारण की ना आम्हाला फ्रीज नाही ना म्हणून. तर चला आता आम्ही करून घेतो. मी स्टेप बाय स्टेप दाखवते. आणि ह्याच्यातलं कोणाला कोणाला आवडत असं खायला मी तुम्हाला दाखवते. थांबा, आम्ही पण अजून खाल्लं नाही, चिरून पण नाही खाल्लं. एक चिरायला एक चिरून ठेवणार आहे आम्ही, म्हणजे चिरून खायला. आणि एक असं ट्राय पडलो दोघींचे पण घेऊन जाऊ हा आंबा आपण, ते खातील. त्यांनी पण नाही अजून खाल्ला. जेजुरीला भेटत नाही ते म्हणत होते की अक्षय तृतीया झाल्याशिवाय नाही कोय. तर बघा तुम्ही कसला घर आहे बघा, घर बघा केवढं आहे. आंबा चांगला आहे. मी तर सारखा वास घेते आंब्याचा. घरात सुटल्या नाही, सकाळपासून वास होतो मस्त. आणि आम्ही बरं आम्ही काय केलं, काल एका ठिकाणी विचारलं, एक तर आम्ही कधीच आंबे नाही घेतले. आणि आम्हाला फक्त माहिती पप्पा हापूस आंबा आणतात. काय ना ग म्हणजे कोणते पण आणतात, पण जास्त करून हापूस हापूस. आणि पप्पांकडेच कॉन्ट्रॅक्ट आहे सगळं, की बाबा रस आंबा आणणं रस करणं सगळं त्यांच्याकडे. सो सॅटिस्फाईंग. आणि आम्हाला काहीच माहित नव्हतं. आम्ही फर्स्ट टाइम काल घेतला पण, आणि एका दुकानातून बरं झालं घेतलं नाही. काय महाग होता तिथं, चांगला पण नव्हता. आणि चांगला पण नव्हता चोपून खायचे आंबे असतात ना ते बघ, थोडे ग्रीन कलरचे असतात पण पिकलेले असतात ते वाले डायरेक्ट खातात. तर ते वाले पण होते आमच्या पप्पा, लास्ट लास्टला ते भेटत जास्त नाही का, स्वस्त पण भेटत. ते पण आणतात पप्पा कधी कधी, ते पिकवायचे आपण. छान. आणि मग पुढचं ते हे होतं गाडा नाही का असतो, त्याच्यावर गेलो की तो गेल्या गेल्याच वास आला. म्हंटल भाई हाच मिक्स करा. आता एक ठेवलाय आम्ही कापून खाणार आहे आम्ही, आणि रस कुंडा भरून झालेला आहे. आता एक मिनिट प्रोसेस चालू करतो आम्ही. आता दादा ह्याच होतं ना, मी तर माझ्या पप्पांच्या घरी बसलेलेच असते रस करताना, कारण आम्ही सगळं ते खातो. कोळी
आता मी तुम्हाला हे दाखवू नाही शकत यार, खूपच म्हणजे आम्ही असं वर आमच्याच हाताने खाणार आहे, म्हणजे काय म्हणताय आमच्याच हातचं आम्ही खाणार आहे, पण तुम्हाला कसं तरी वाटेल ते सेम मी पप्पांची मेथड यूज करते यार, पप्पा पण आणि ह्याच्यात काढ सगळं. आणि माझी मम्मी ना नेहमी पप्पांना वाटायची की आंबे आणि कोरींना सोकून खायला आणा. पप्पांना पण दाखवलं आम्ही व्हिडिओ कॉलवर आंबे, त्यांना पण आवडले आंबे, म्हणजे मस्त भेटले तुम्हाला आंबे. चला जाऊ दे, ओरडले नाही, ओरडा नाही खाल्ला ते खूप, फक्त थोडस महाग आता स्टार्टिंग आहे त्यामुळे महाग असतो, आम्हाला खायचेच होते. ते पाणी वळत मला असं वाटतं ह्याच्यात अजून एक बघू. मिक्सर नाहीये, नाहीतर मग मस्त फिरला गेला असता, एकदम मस्त आहे ना, एकदम स्मूथ पिवळी झाली असती. पण आम्ही करणार आहे का जुगाड बघू आता. हे आहे ना ब्लेंडर, आपल्या ब्लेंडर आहे आमच्याकडं, त्याने आम्ही रवी असे तर रवीने केला असतं, पण रवी पण नाही, मिस्कर पण नाही आपल्याकडे. ते हे आणायला पाहिजे मग, तुझं क्रीम फेटायचं त्याने पण झालं असतं, बिटरने झालं असतं ना. ऑफकोर्स झालं असतं. बघ आता ते घेऊन येऊ आपण गेलो, म्हणजे त्या असेल तर करता येईल आपल्याला. हा ना, आपण त्यात काय काय करू शकतो, ताक ताक नाही करू शकतो, म्हणजे पण फ्रीज नाही ना. गाईज आम्हाला फ्रीज द्या, एक सबस्क्रायबर घ्यायचे, फ्रीज द्या आम्हाला, एक मिनी फ्रीज द्या झालेलं आम्हाला, आणि टी व्ही पण झाली. तुमची जर इच्छा असेल टी व्ही द्यायची, आणि एखादी गाडी. गाडी कशाला आहे, आपण त्या गाडीवरच आहेत का, झोपायला बेड द्या आम्हाला. गाडी तर आम्ही कधी बाबजी मी गाडीवर नाही झोपलेले, पण गाडीची सवय गाडीवर झोपायची का नाही, खाटवर. पण खाटवर गाडी होती ना, मी पहिले खाली झोपत नव्हते, ही गाडी झोपायची मी गाडीवर. मला नाही सवय, मला आहे गाडीची सवय, पण आपलं बरे खालीच बरे. आता किती वर्ष झाले खालीच झोपतीस तू. आम्ही कशामुळे चेंज केली, उन्हाळ्यामुळे ही वर झोपायची आणि मला मस्त वारा लागायचा, कारण मी खाली झोपायची. आणि आम्हाला दोघींना खॉट नव्हती पुरत, आम्हाला दोघींना जोडायची सवय, त्याच्यामुळे दोघींना खॉट म्हणजे जशी पुरती झोपायला गेलं तर, पण रात्री कसं सुटसुटीत झोपलेलं बरं असतं, म्हणून आम्ही काय केलं, मी खाली झोपायची, ही वर झोपायची. त्याच्यानंतर मग आणि मला पण लवकर जायला लागायचं ना ग, मग आवरताना कशाला, त्यापेक्षा मग मी खाली झोपायची. आणि उन्हाळ्यात आमच्या गादीवर अजिबात फॅन येत नव्हता, तिथं हॉटवर अजिबात फॅन येत नव्हता, आणि मला मस्त फॅनची वार लागायला झोपून जायचे, त्याच्यामुळे आम्ही ती हॉटवर ठेवली. आणि ही पण खाली आली झोपायला, जायफळ टाकणारे म्हणजे मस्त वाम कुकशी घेऊया. मला असं करायचं होतं संडेचा एखादा प्लॅन, मस्त काहीतरी खाऊन एकदम दुपारचाच रस चांगला वाटतो, पडी दिली. आता कार भेटले म्हणून आम्हाला काय प्रॉब्लेम नाहीये, जाऊ दे, नाही गरम गरम खायला लागला असतो. तसं माठातलं आपल्या गार नाही पाणी, आणि एवढं पण नाही. किती झालंय ना, आता प्या, आता प्या, आज दिवसभर प्या. मी मस्त पोळ्या झाल्यात, वांग्याचं भरीत करून ठेवले, भाताला फोडणी पण दिली आहे मस्त, कालचा भात होता, आम्हाला भात करायचा नव्हता, बघू ना. साखर मस्त गोड आहे ना, नळ्याचं पाणी एवढं गरम होत आहे ना, ह्याच्यात घे ना तुझं पाणी, हात घालायचं. फायनल मी जायफळ कोण ठेवलंय ग, हे त्याच्या माग बघ, नाही हिथं हे वाटत ना डबे, तिथं नाही आहे का, त्याच्यात आहे बघ, त्या हजेत आपल्या गोड मिठाच्या दाम्या. इलायची पावडर नाही तरी आमच्याकडं, नाही तर मस्तच फ्लेवर आला असतो इलायची, पण आला तुम्ही नसेल टाकत तर टाका, माहित नाही काय लॉजिक पण टाकतात. आता एकदम आम्ही ह्याचा पूर्ण रस काढून घेतलेला आहे, आणि मला भाजलेला आहे ते प्रत्येक घेतात असतात आमच्या. ते आता ना आम्हाला बोर्डत होते की आधी जेवणार, सव्वा दोन वाजले आणि तुम्ही कसं काय अजून तरी अजून कोरडे
भूकच नाही, रसाचा वास घेऊनच माझी तर भूक गेली. नाही आज भूक पण नाही लागली. आता काय पोट भरत जेवायचं डायरेक्ट. बघू आता, आता पप्पा काय आणतात बोलतात बघा. आणि येते स्टोरेज आता हाय तस. पप्पांना एवढा पाणी आता धुवून घेतलंय आम्ही. दोन एवढं असं धुवून घेतलंय सगळं. दोनदा धुवून घेतलंय. दोनदा धुवून घेतलंय. नाही आता ह्याच्यात करतोय. बाबा सगळ्यांना हाय करा. तेच म्हणलं तुम्हाला एकदा विचारावं. कलर बघा ना कसला मस्त आलाय. आणि साखर पण टाकायची गरज नाही. आणि एवढं गोड आहे, साखर पण टाकायची गरज नाही. उघडते काय बाबा. बघ बरं एकदा ले पण नको पातळ करू. हा होतय आता ह्याच्यात काय. होतय ना घ्या आता सगळं. आता मी इथं बसले. आता मी आम्ही हे करतोय. आता मी थाळी तयार करते. म्हणजे काय असं हे नाहीये पण करते. आणि पप्पांना आता व्हिडिओ कॉल करून विचारलं आम्ही की एवढं पाणी वगैरे बास का असं नॉर्मल विचारलं. तर मस्त झालंय बोलले ते पण. आणि आम्ही एक जुगाड पण केलं. ते व्हिडिओमध्ये आलंय का नाही काय माहिती. ते जुगाड केलेलं आपण. नाही ना तेव्हा मिक्सर पण नाहीये आणि रवी पण नाहीये आणि हे पण नाहीये फेटायचं असतं ते पण नाहीये. तर आम्ही ते चॉपर असतं ना वांगं म्हणते कांदा टोमॅटो चिरायचं. तर त्याच्यामध्ये आम्ही रस फिरवला पण तो पण व्यवस्थित झालाय. असं काय गाठी सगळ्या फुटल्या. म्हणजे जास्त पण नव्हत्या गाठी पण गाठी वाढलं त्याच्यामुळं आम्ही. आणि आम्ही जुगाड पण असं केलंय की खाली गार पाणी आहे आणि आणि डिटेल मध्ये रस दाखवते. गाठी वगैरे काहीच नाही. एखादी दोन चालत. आणि कोण कोण तूप घालून खात ते पण मला सांगा. कारण ते काय काय तूप घालून पण खातात ते बादू नाही म्हणून असत. चांगलं लागतं पण मी पण खाणार आता तूप घालून. मला आवडतं तूप घालून. कुरडे इतर माझा जीव की प्राण. माझ्या डोक्यात असं होतं प्लॅन फुलके करायचे किंवा आम्ही पुरी नव्हतो करणार आहे ना गं. कारण तळायचं नकोय आम्हाला सध्या. आम्ही जरा अवॉइड करतो डायटिंग वर आम्ही असं काही नाही. चलो दाखवा थाळी. जास्त काही नाहीये. उकडलेल्या बटाट्याची भाजी पण छान वाटली पण नको. ह्याच टाइम गेला एवढा म्हणजे आमचं खूप झालं आमच्यासाठी. दोन थाळी दाखवते. वेट फर्स्ट ओ माय गॉड एक नंबर झालाय रस. चुम्मेश्वरी सुख खाणं म्हणतात. आता मी दीदीचा रिएक्शन मग दाखवते. चलो आता मी रस खाते पहिला घास. आणि कोणा कोणाला सवय असं एकदम चार पाच घास खायचं सोबत. म
मस्तच शब्द लेस झालेली आहे. खूप मस्त झालाय आमरस. चलो बाय, आता सुखाने एन्जॉय करतो. बाय बाय. मस्त गाईज, दुपारची वाम कुक्षी घेऊन आता झालेलं आहे. हे आता झालेलं आहे 7 वाजलेत आणि आम्ही आता आवरले दोघींनी पण. आम्ही निघालोय बाहेर जरा फिरायला. आज संडे आणि एवढं गरम होते म्हणजे पहिले बसून घेतले आवरून आणि माझं पूर्ण चिप्पू चिप्पू झालं. तुम्हाला दिसत असेल पूर्ण. आणि मी घातले ड्यूटॉप आणि ह्याला काहीच डिझाईन नाही, फक्त प्लेन आहे. फक्त हे तर जाळी आहे, दिसत असेल तुम्हाला. फर्स्ट मॉल मधला टॉप आहे हा. मॉल कसं ब्रँडेड भाई, ब्रँडेड फर्स्ट टाइम घेतलं. आणि अजून आम्ही घेत राहू. आणि ह्याला फक्त जाळी यार, पण छान वाटतंय. ब्ल्यू कलरचा आहे आणि मस्त वाटतं. ती कशी दिसते सांगा मला. आणि चलो आता 7 वाजलेत, लवकरच निघू आम्ही. माझी बहीण येते त्यामुळे थांबले मी. आणि दीदी काय म्हणते तुझं? आणि दीदी इथं बसलेली आहे. आऊन वाट बघतोय दुपारी अजिबात फिरण्यासारखं नाहीये इकडं. पुण्याचं खूपच नाहीये मला. तेच ना, उन्हाचं बाबा आपण तर नाहीच. चलो आता आम्ही कुठे जाणार आहे ते तुम्हाला कळेलच. बाय.
तिथेच आम्ही आलोय दामे दिदीकडं तिला सरप्राईज द्यायला. खूप दिवसानंतर आले आम्ही. जर आमचं डिस्कशन चालले पण जस्ट एक क्लिप घेते पटकन. आम्ही बसलो गप्पा मारत मस्त. गाईज आता वाजलेत 10 वाजलेत. आम्ही आत्ता घरी आलो, भाजी थोडी घेतली आणि घरी आलो. एवढं गरम होतं आहे आणि घरात एवढं गरम होतं बाहेर असं मस्त असं वाटतं चालवतच राहावं चालवतच राहावं मस्त वाटतंय. आणि आजचा माझा लुक असा होता सगळ्यांना खूप छान पडला. हां ना असं वाटत होतं चालवतच राहावं गाडी तर ती म्हणते असंच गेलो असतो मग जेजुरीला. मग उद्या ऑफिसचा आणि आता आम्ही आंब्याचा रस खाणार आहे कारण की ओढ लागली होती मला तर घरची कारण की आंब्याचा रस माझी वाट बघत होता आणि मला चक्कर आले कधी खायला लागले का काय माहिती अजून पण तसंच होते. आज मी त्या हातगाडीवरच धडकले असते नाही का आपण फळ घ्यायला असते वॉडेवर. आणि मला खूपच मी आवडली यार आज माझी चॉईस आणि चलो आता मला स्नॅप नाही टाकलं यार मी ॲड्रेसवर टाकते आणि आम्ही जेवताना भेटतो. बाय. हिला कसं तरी होते मी असं कर कसं होते ग तुला त्या दिवशी पप्पा कधी बोलले नाही गाडी इकडे जरा लॉक मध्ये जरा पप्पा हिने माझी नजर नाही काढली बघा. पप्पा नाही का म्हणले मी लग्नाला गेलते म्हणले नजर काढ जरा हिची तरी मला छक्कर येते आज कोण असे की पप्पू होतो डोंगर. एक तरी शाळेत मुलगी असती अशी वाली तुझा नाही पण एक तरी आमच्या शरीर होती बाबा आठवीत असताना एवढा डोंगर होते ना. तुमच्या असेल तर कमेंट करा. तुझे होते का शाळेत कोण अशी नाव घे बरं तिचं. माझं तर नाव पण पाटे पण मी नाही नाव घेऊ शकत पण स्टील तुमच्या जर शाळेत डोंगरवाली असेल तर कमेंट करा. मला नाव घेतलं असेल नाव आठवलं असेल तर नाव पण घेऊन टाका का म्हणते कोण नाही तर बघा. चलो आता लास्ट बाय बाय. मी आता काही पण बडबड करेल कारण की मला भूक लागली. बाय.